शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचं सुरुवातीला मनपूर्वक स्वागत करतो. संपूर्ण महाराष्ट्रभरच शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचे झंझावाती दौरे चालू आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात जनसंवाद मेळाव्याच्या माध्यमानं त्यांच्या सभा होत आहेत आणि त्याच अनुषंगानं सांगली जिल्ह्यामध्ये उद्या सायंकाळी 5 वाजता मिरजच्या कोळेकर मठ मैदानावर, जे सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर आहे, तिथं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांची सभा आयोजित केलेली आहे. दुपारी 3 वाजता आदरणीय उद्धवजी ठाकरे कोल्हापूर विमानतळावर आगमन करतील. कोल्हापुरातून ते थेट सांगलीकडे येतील आणि सांगलीकडे येतानाच महाराष्ट्राचे थोर नेते माजी मुख्यमंत्री आदरणीय वसंतदादा पाटील यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन ते तिथं दर्शन घेतील आणि त्याच्यानंतर ते सांगलीतून मिरजकडे सभेसाठी प्रयाण करतील. उपस्थित सभा ही अत्यंत विक्रमी होईल. महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं आदरणीय उद्धवजी ठाकरे यांना प्रतिसाद मिळतो आहे तो पाहता मिरजची उद्याची सभा ही निश्चितच न भूतो न भविष्यती अशी असेल. ही सभा संपल्यानंतर सन्माननीय उद्धवजी ठाकरे मिरज येथून कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण करतील. हा त्यांचा उद्याच्या सभेचा दौरा आहे आणि त्या अनुषंगानंच आपल्याला माहिती देण्यासाठी आजची पत्रकार परिषद आपण आयोजित केली. आपल्या माध्यमानं सांगली जिल्ह्यातील सर्व जनतेला मी आवाहन करतो की उद्याच्या पक्षप्रमुखांच्या सभेसाठी आपण बहुसंख्येनं उपस्थित राहावं.